नवी मुंबईमधील महापे एमआयसीत सुमारे बारा हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं हा देशातील पहिला प्रकल्प आहे यातून राज्यात दोन टप्प्यात मिळून तब्बल छत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे तर यामधून पहिल्या टप्प्यात चार हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आर आर पी हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बनवणारा अग्रगण्य समूह असून या प्रकल्पांतर्गत इस्रायल आणि स्पेन मधील कंपन्यांचाही सहभाग आहे दोन टप्प्यात हा प्रकल्प होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये सत्तावीस टक्के वाटा असणार आहे दोन्ही टप्प्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक छत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी एवढी असणार आहे याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पहा आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट वाईल अदर स्टेट्स आर अनाउन्सिंग इन्व्हेस्टमेंट इन सेमी महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव a full fledged facility in semiconductor manufacturing <laughs> ecosystem